बाबा परवा मैं त्या रात्री जे काही झालं आई एम सॉरी अबाउट दॅट. त्या रात्री मी रागाच्या भारात जे काही तुम्हाला वाटेल तसं बोलून गेलो. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. अरे चालायचंच, शेवटी तू माझा मुलगा आहेस. बाबा बाबा मला वाईट माझ्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीबद्दल वाटतंय, भावनांबद्दल नाही. माझी भावना तशीच आहे. माझी जी काही फरफट झाली आहे किंवा तुम्ही जे काही माझ्यासाठी केलं आहे ते सगळं मान्य आहे, ओकेच, सगळं खरं आहे आणि त्याच्याशी मी प्रामाणिकही आहे. पण बाबा ज्या शब्दात मी तुम्हाला बोललो आहे त्या शब्दांसाठी मी तुमची माफी मागतो. शब्द म्हणजे रोहन अजून तुझा राग गेलेला दिसत नाही. तू शब्द मागे घेतोयस पण त्या शब्दांचे परिणाम नाही. हे बघ, तुझ्या बोलण्याचं मला वाईट वाटलं नाही अशातला भाग नाही, पण ओके आय कॅन अंडरस्टँड. हे बघ, तुझं संतापणं, चवताळणं, चिडणं हे जसं मी मान्य केलं तसंच माझी रिॲक्शन तू का नाही मान्य करत. हे बघ रोहन, अरे मी काय वेडा आहे का? माझ्या मुलाचं आंदोलन माझा स्वतःचा पैसा खर्च करून मोडून काढायला? अरे माझ्या मुलाला जर आंदोलनातून मजा मिळत असेल, आनंद वाटत असेल तर एखादं आंदोलन घडवून आणीन मी. हो तसा माणूस आहे मी, पैसा होतीन तेवढ्या करता. अँड वाय नॉट, वाय नॉट. नाव मिळवण्याचा तो एक चांगला मार्ग आहे. हे बघ, श्रीमंत आदर्शवादी माणूस कोणाला आवडत नाही. तसं तू सर्वांना आवडलास तर आय एम हॅपी, वाय नॉट. बाबा तुमच्या या बोलण्यावरून मला नाही वाटत तुम्ही मला समजू शकाल. यू जस्ट कॅनॉट अंडरस्टँड मी. बाबा आंदोलन पोट तिडकीतून होत, फॅशन म्हणून नाही. पोट तिडकीतून नाही नाही रोहन, हा दोष तुझा नाही. हे तुझं वय बोलतंय, वय. अरे पण जेव्हा एखादा असा फोन येतो ना की पोलीस तुमच्या मुलाला जो उपाशी आहे भर रस्त्यावरती तळपत्या मनामध्ये बेदम मारतायत, तेव्हा आतनं कसं चवताळायला होतं हे माझं मला माहिती आहे. अरे मग काय करायची दौलत, काय करायचा हा पैसा, त्याला काय आग लावा. हे बघ रोहन, तिथं तू एकटा मार खात नव्हतास, मी आणि तू दोघं तिथं मार खात होतो. मी माझी प्रतिष्ठा, माझी दौलत तिथं मार खात होती. विश्वासराव देशमुख त्याच्या भोवती असलेलं वलय हे सगळं तिथं मार खात होत. हो आता मला कळलं, तुम्हाला माझी काळजी नव्हती, तुम्हाला काळजी होती ते तुमच्या प्रतिष्ठेची, तुमच्या दौलतीची, तुमच्या नावाची, विश्वासराव देशमुख यांच्या वलयाची. म्हणून तुम्ही सरांना फोन केला आणि त्यांना आमचं आंदोलन मोडीत काढलं. हे बघ रोहन, चुकलं माझं, चुकलं माझं, मी तुम्हाला सॉरी म्हटलं ते बस झालं.